हेलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चैनल। फ्रेंड्स, आज अपन इंग्लिश शॉर्ट हैंड मध्ये काही ग्रामरलॉजिकल वर्ड्स आउटलाइन बघूया। सो फ्रेंड, हा वीडियो पूर्ण बघा, लाइक कमेंट शेयर करा आणि सब्सक्राइब करायला अजिबात विसरू नका। तर चला आपण आज ग्रामरलॉजिकल आउटलाइन्स बघूया। तर आपण सर्वात प्रथम पुटची आउटलाइन बघूया। तर ही एकदम सोपी आहे आणि सर्वांना ही आउटलाइन काढता येईल। तर बघा, पुटची आउटलाइन फक्त तिरपी रेघ आणि ही रेषेच्या मधोमध काढायची आहे। बघा, पुट ही थीन आहे, थीन रेघ काढावी लागेल आणि रेषेच्या मधोमध। ही झाली पुट। हे बघा, तिरपी रेघ आपण पुटची काढूया। ही झाली आउटलाइन पुट। आता बी, आता बीची आउटलाइन बघा, ही पुट सारखेच आहे, फक्त रेषेच्या वर काढायचे आहे, रेषेला लागून, आणि थोडी डार्क काढायची आहे। हे बघा बी, तिरपी रेघ आणि डार्क, ही झाली बीची आउटलाइन। आता आपण टू बी, टू बीची आउटलाइन काढूया। आता ही पुट सारखीच आहे, फक्त याला डार्क काढायचं आहे। टच, हे बघा टू बीची आउटलाइन थोड़ी डार्क काढायची आणि रेषेच्या एकदम मधोमध काढायची। हे बघा, ही झाली टू बी। टू बी, टू बी। आता आपण नेक्स्ट आउटलाइन बघूया। आता इट, तर इट साठी बघा, एकदम सोपी आहे आउटलाइन, रेषेच्या असं लागून काढायचं आणि सरळ रेष ही थीन काढायची आपल्याला। ही झाली इटची आउटलाइन इट। ही बघा, ही झाली इटची आउटलाइन। आता आपण नेक्स्ट बघूया हॅड, हॅड बघा। आता यासारखंच आपल्याला हॅड काढायचं आहे, फक्त काय करायचं आहे की रेषेच्या थोडं वर काढायचं आहे। ही जी रेष आहे ही रेषेच्या वर काढायची आहे आणि थोडी डार्क काढायची आहे। तर ही बघा, ही झाली हॅड, हॅड। ही बघा, ही हॅडची आउटलाइन झाली। आता आपण नेक्स्ट बघूया डू। आता डूची आउटलाइन बघूया। तर ही हॅड सारखीच आहे, फक्त रेषेला लागून काढायची आहे आणि थोडी डार्क काढायची आहे। ही बघा, ही झाली डू, डूची आउटलाइन झाली। ही बघा, ही आपण डूची आउटलाइन काढली, डार्क काढलेली आहे। आता आपण नेक्स्ट बघूया डिफरन्स आणि डिफरंट। तर या दोघींसाठी, दोन्ही वर्डसाठी आपल्याला एकच आउटलाइन काढायची आहे, फक्त ती डार्क आणि रेषेच्या मधोमध काढायची आहे, सरळ रेष काढायची आहे। हे बघा, डिफरन्स आणि डिफरंट। ही बघा, ही जाड काढलेली आहे आणि रेषेच्या मधोमध काढलेली आहे। आता आपण बघूया नेक्स्ट वर्ड मच, मच। आता मचसाठी बघा, सिंपल आहे, फक्त तिरपी रेघ आणि थीन काढायचे, रेषेच्या वर काढायचे। हे बघा, हे झाली मच। बघा, ही मचची आउटलाइन झाली। आता आपण नेक्स्ट वर्ड बघूया विच। आता विचसाठी बघा, ही पण सिंपल आहे आणि थीन काढायची आणि रेषेला लागून काढायची, मस सारखीच आहे, फक्त रेषेला लागून काढायची। हे बघा, ही झाली विच, ही झाली विचची आउटलाइन। तर फ्रेंड्स, या होत्या आउटलाइन्स इंग्लिश शॉर्ट हँडमध्ये, काही ग्रामरलॉजिकल वर्ड्स आहेत त्याच्या आउटलाइन्स होत्या। सो फ्रेंड, थँक्यू।